टी मराठी टी तू चालू पुढं पंधरा सप्टेंबर भागामध्ये शिल्पी बाहेर येते आणि म्हणते हॅलो त्रिंबक पाटणकर ना हा तुम्ही तुमच्या पेजवर माझा इंटरव्ह्यू टाकणार होतात ना मग हा भलताच व्हिडिओ हो का दिसतोय नाही 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 तो काढू नका तो असू द्या मग माझा इंटरव्ह्यू हॅलो हॅलो घट केला इकडे उज्ज्वला वाचत असते की तांदळाचे दाणे मुठीत धरायचे आणि मंत्र म्हणायचा म्हणजे चुरी गेलेले पैसे लगेच मिळतात बाबा म्हणतात हे शिल्पीचे पैसे चुरी गेले तू हे सगळं त्यासाठी करतेस ना तेव्हा ती म्हणते मग तिचे हक्काचे पैसे आहे तिला बक्षीस मिळाले होते हा, ते असं कोणी येईल आणि चोरून येईल हा मंत्र अगदी पॉवरफुल आहे बघा कसे पैसे मिळतात बाबा हसून म्हणतात हा हा मंत्र ना त्या चोराला आपल्या घराकडे आणेल आणि म्हणल शिल्पी मात्र चूक झाली हे घ्या तुमचे पैसे उज्ज्वला म्हणते करा करा टिंगल टवाळी करा तेवढ्याच ते अश्विनी येते म्हणते बाबा मी शिरके वहिनीकडे जाऊन येते त्यांचे पैसे परत करायचे ना तेव्हा बाबा म्हणतात हो हा जर निर्णय तुझा असेल तर तू नक्की घे पण जर श्रेयचा असेल तर असं करू नकोस तुझ्या मनाला जे योग्य वाटेल ते कर इकडे प्राजू घरी येते तेव्हा बबन म्हणतो काग घरी आलीस तेव्हा प्राजू म्हणते अरे माझं पॅन कार्ड आणि ती शोधायला लागते तेव्हा बबन म्हणतो म्हणजे तू तेवढ्यासाठी घरी आलीस जा ते आतल्या ड्रॉवर मध्ये असेल चेक कर प्राजू पॅन कार्ड शोधत असते पण तेवढ्याच शिल्पीच्या पैशाचं पॅकेट तिच्या हाताला लागतं आणि ती मोठ्याने ओरडते बबन हे तुझ्याकडे कसं काय तेव्हा बबन घाबरतो म्हणतो ए हात नको लावू थांब मी आलो आणि तिच्या हातातून हिसकावून घेतो पण प्राजू पुन्हा घेते तेव्हा बबन म्हणतो अगं तू नको घेऊ ना हे माझ्याकडे दे तेव्हा प्राजी ओढते म्हणते का लपवतोस आणि उघडून बघते तर त्यामध्ये पैसे असतात आणि म्हणते एवढी कॅश तेव्हा बबन म्हणतो अगं दे मला मी नंतर सांगतो तुला तेव्हा ती ते म्हणते एक मिनिट हे शिल्पीचं आहे ना हे आपल्याकडे कसं आलं बबन विचार करतो म्हणतो हे बरं झालं इथं मिळालं मी किती शोधत होतो दे इकडे मी नेऊन देतो तेव्हा प्राजी म्हणते एक मिनिट मी काल तिला स्टेजवर देताना हे बघितलं होतं बबन तू काय लपवतोस माझ्यापासनं तेव्हा बबन म्हणतो अगं काय नाही दे मी तिला पुन्हा देतो तेव्हा प्राजू म्हणते म्हणजे तू चोरी केलीस तेव्हा तो म्हणतो असं काय बोलतेस मी तुला चोर वाटलो का तेव्हा ती म्हणते अरे धडधडी दिसतं की तू पैसे, पैसे चोरले दे इकडं मी घेऊन जाते तेव्हा तो घाबरून म्हणतो तू कुठं निघालीस तेव्हा ती म्हणते मी आशूकडे जाणार आणि तिथं जाऊन सगळं खरं सांगणार तेव्हा तो म्हणतो प्राजू मी चोरी केलेली नाहीये शिल्पिनी मला ते स्वतःहून दिलेत आणि म्हणतो हे बघ प्राजू मी तुला सगळं खरं खरं सांगतो फक्त तू शांत हो अश्विनी शिर्केवाहिणींची इथं जाते आणि त्यांचं घर एवढं सुंदर असतं की अश्विनी त्याकडे बघतच बसते आणि डोळे झाकते आणि तिला तिच्या स्वप्नातलं घर दिसतं त्यावर लिहिलेलं असतं श्रेष निवास तेवढ्यात शिर्केवाहिणी म्हणतात अश्विनी ताई आलात तुम्ही तेव्हा अश्विनी म्हणते नाही ते मी तेव्हा शिर्केवाहिणी म्हणतात अहो या या बसा तुमच्या पायाला आधीच लागलंय ना अश्विनी बोलण्याचा प्रयत्न करते पण शिर्केवाहिणी तिला एवढा जीव लावतात का तिला काही ये बोलताच येत नाही आणि म्हणतात की मला खात्री होती की तुम्ही नक्की याल मी आत्ताच समीर्याला म्हटलं ॲक्च्युली तिला तुम्हाला बघून खूप आनंद होईल मुलगा माझा अमेरिकेला असतो त्याला वेळ नसतो म्हणून म्हटलं पहिले साखरपुडाच करून घेऊया मग समीऱ्याचं काय चाललं मला नऊवारीच नेसायची समीर्याचा मेकअप झाला की तुम्ही तिला लगेच नऊवारी नेसून द्या अश्विनी म्हणते खरं तर मी तुम्हाला तेच सांगायला आले हजार रुपये देते म्हणते मला नाही जमणार हो नऊवारी नेसायला इकडे प्राजू होऊन खाली बसते तेव्हा बबन म्हणतो अगं प्राजू त्या शिल्पीने सांगितलं म्हणून मी केलं ग तेव्हा ती म्हणते तिने सांगितलं आणि तू केलं अशी माझी एवढी चांगली मैत्रीण आहे मी आता काय बोलू तेव्हा बबन म्हणतो अगं एवढी मोठी रक्कम बघितली आणि माझे डोळेच फिरले गं ते तेव्हा ती म्हणते मोठी रक्कम पैशात मोल करता येणार नाही एवढं ये प्रेम करते आशू आपल्यावर बरण्या भरून भरून हक्काने लोणचं घेऊन येतो हक्काने तिच्याकडं रविवारी मिसळ खायला जातोस काहीच कसं वाटलं नाही रे तुला ती शिल्पी हलकट आहेच रे पण बबन तुला नाही लाज वाटली बबन म्हणतो प्राजू आणि ते पैसे त्या शिल्पीच्या तोंडावर मारून येतो प्राजू देत नाही म्हणते तू घ्यायलाच नको होते तुझ्यामुळं आश्वीचा व्हिडिओ माणूस म्हणून तू खूप चांगला आहे रे मग तू हे काय केलं इकडे श्रेषला क्लाइंटला फोन करायचा असतो तेव्हा तो ते विचार करतो त्याने तर कार्ड दिलं होतं ना कार्ड तर घरी राहिलं अश्विनीला फोन करतो इकडे शिरकेवाईनी म्हणतात पायामुळे जर तुम्ही नाही म्हणत असाल ना तर तुम्हाला हवी ती मदत करायला मी तयार आहे तेव्हा अश्विनी म्हणते नाही हो शिर्केवाहिणी माझ्या पायाचं तसं काही नाही बरी आहे मी तेवढ्याच श्रेयसचा फोन येतो म्हणतो अश्विनी एक काम कर माझी डायरी आहे ना त्याच्यात एक कार्ड आहे त्यावर नंबर आहे दे मला पटकन तेव्हा ती म्हणते अहो मी तुम्हाला नाही देऊ शकत मी बाहेर आहे तेव्हा तो म्हणतो बाहेर कुठं आहे बाहेर तेव्हा ती म्हणते मी तुम्हाला म्हणाले होते ना की शिर्केवाहिणींकडे जाणार तेव्हा तो म्हणतो तुला सांगितलं ना तिकडे जाऊ नकोस अश्विनी लगेच ह्या कानाचा मोबाईल त्या कानाला घेते आणि म्हणते मी पैसे परत करायला आले तेव्हा तो म्हणतो अच्छा आणि हो त्यांना सांगून ठेव की असे कामं करायला मला पुन्हा बोलू नका माझा नवरा समर्थ आहे मला काम करायची काहीच गरज नाही तेव्हा ती म्हणते हो सांगते मी इकडे मयूर रस्त्याने चाललेले असते तेवढ्याचेच तिला फोन येतो ती म्हणते हां बोल रुद्र तेव्हा तो म्हणतो कॉलेजला काय लेट झाला तेव्हा ती म्हणते हो मी ॲक्च्युली येत होते पण तो व्हिडिओ तेव्हा तो म्हणतो हो तो बघितला सगळ्यांनी पण यू डोंट वरी आम्ही काही मनावर घेतलं नाही आम्ही त्याला ब्लॉक केलंय ए पटकन तेव्हा ती म्हणते नाही रुद्र मी जर कॉलेजमध्ये आले ना तर ता सगळे त्याच विषयावर बोलतील इकडे अश्विन म्हणते खरं तर मी हे व्यवसाय म्हणून करत नाही असे कामाचे पैसे मी कधीच घेतले नाही तेव्हा ती म्हणते सॉरी आ तुम्हाला पैसे देऊन तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता माझा तेवढ्यातच त्यांची मुलगी येते आणि त्या म्हणतात ह्याच त्या अश्विनीत आई ती म्हणती आंटी थँक्यू सो मच तुम्ही आलात आम्ही जी नऊवारी शिवून आणली ना ती मला अजिबात आवडली नाही तेव्हा आईने सांगितलं की तुम्ही नऊवारी नेसून देणार आहात आय एम सो so हॅप्पी <laughs> तेव्हा शिर्कीवाहिणी म्हणतात अगं ह्या आंटीला तुला नऊवारी नेसायला नाही जमणार तेव्हा ती तिच्या जो बसते म्हणते नो नो आंटी प्लीज असं करू नका ना काना, मला तीच साडी नेसायची अश्विनी स्माईल करते म्हणते मेकअप झाल्याशिवाय कशी नेसू साडी तेव्हा ती एवढी खुश होते म्हणते म्हणजे तुम्ही तेव्हा अश्विनी मांडवल आणि हो म्हणून सांगते तेव्हा शिर्कीवाहिणी म्हणतात म्हणजे तुम्ही देणार नेसून तेव्हा अश्विनी म्हणते हो मी देते तिला नेसून इकडे तिचा मेकअप चालू असतो पण तिला काय आवडत नाही तेव्हा ती म्हणते हे काय तुम्ही असा कसा मेकअप केला माझा तेव्हा ती पार्लरवरून हो म्हणते अगं छान तर आहे तेवढ्याच शिर्केवाहिणी जातात तेव्हा ती म्हणते आई मी असा मेकअप घेऊन साखरपुडा नाही करणारा तेवढ्यातच आवाज ऐकून अश्विनी आतमध्ये जाते तेव्हा शिर्केवाहिणी म्हणतात अहो हे काय करून ठेवलं तुम्ही केवढा बटबडीत बड़ मेकअप केलाय तुम्ही जरा हा मेकअप कमी करून द्या तेव्हा ती म्हणते ओ मॅडम माझा आता मेकअप ऑलरेडी करून झालाय आणि तो पुन्हा करत बसायला माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये तेव्हा अश्विनी म्हणते अहो तिला हवा तसा मेकअप करून द्या ना तुम्ही तेव्हा ती म्हणते एक 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 मिनिट आणि मोबाईल काढते व्हिडिओ दाखवते म्हणते ह्या तुम्हीच आहात ना हसायला लागते म्हणते ह्या बाईला साधा चालता येत नाही आणि तुम्ही हिच्याकडनं नवारी नेसून घेणार आहात निघून जाताना म्हणते एक्सक्यूज मी तेव्हा समीरा रडतेन म्हणते ही अशी कशी जाऊ शकते तेव्हा शिरकेवाईनी म्हणतात थांब समी आपण काहीतरी करूया तेव्हा ती म्हणते आता काय करूया आपण अश्विनी म्हणते ऐक ना तू असं रडू नको तुझा आज साखरपुडा आहे ना तू कसं खुश राहायला पाहिजे हे समीरा ऐक ना मी तुला मेकअप मध्ये मदत करू का तुझी हरकत नसेल तर चालेल तुला इकडे मयूला घेण्यासाठी रुद्र गाडी घेऊन येतो आणि म्हणतो सॉरी आ ट्रॅफिक होतं म्हणून लेट झालं तेव्हा ती म्हणते इट्स ओके त्यात एवढं काय तेवढंच ते शिल्पी बघते तेव्हा तो म्हणतो मग ये बस मयू गाडीमध्ये बसते आणि शिल्पी तिला बघून खूप खुश होते तर तुम्हाला काय वाटतं शिल्पी आता ह्या गोष्टीचं पण भांडवल करेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद